गाइज हॅलो एवरीवन, वेलकम बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. माझं नाव आहे चिन्मय आणि तुम्ही बघत आहात चिन्मय चवन व्लॉग्स. तर आज आहे मुंबई टू केदारनाथ राईडचा डे 7 आणि आम्ही निघत आहोत टुवर्ड्स तुंगनाथ टुडे. आणि आमच्याबरोबर एक थार पण आहे, ते पण तुंगनाथला येतात. पंजाबची थार आहे आणि आमच्या दोन बॅग होत्या दोन्ही ट्रेकिंग, त्या आम्ही त्याच्यात त्या बॅग थारमध्ये ठेवल्या आहेत. आणि आम्ही आता इथून डायरेक्ट तुंगनाथ जाऊ. लगेच थोडा बाईकवरती हलका करून ठेवला. सो लेट्स गो फॉर तुंगनाथ टुडे. दोघांमध्ये एनर्जी आली आहे, दोघं आता बद्रीनाथ केदारनाथ सगळं करणार आहे आम्ही. तो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. चला मोटर ब्लॉकवर भेटूया. गोप्रोमध्ये जास्त चार्जिंग नाही, जास्त काही शूट नाही करू शकत. तर येस, लेट्स गो. येस गाईज, टाईम झाला आहे 9:40. टाईम टू से बाय फॉर दिस ब्युटिफुल प्लेस जिथे आम्ही रात्र काढली पूर्ण. मी फक्त एवढं देवाकडे मागत होतो आजची रात्र कशी तरी निघू द्या. एवढी डेंजरस प्लेस होती रात्री, तुम्ही चेकआउट करू शकता. हा डायरेक्ट हायवे जातो आहे तुंगनाथ केदारनाथ बद्रीनाथ ह्या साईडला. मध्येच अशी जागा होती, इथून देवप्रयाग 2 ते 3 किलोमीटर आहे. तर अशा जागी आम्ही थांबलेलो. तर चला, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय शंभू नारायण, भोलेनाथ सबके साथ. तर अशी काय लोकेशन होती आपली. शक्तीचावड इथेच आम्ही काल कॅम्पिंग केलेली. वी आर हेडिंग टुवर्ड्स नाव फॉर तुंगनाथ टुडे. गोप्रोमध्ये आता चार्जिंग नाही आहे, सो मी काही जास्त व्लॉग नाही करणार आहे. जसं म्हणजे इमर्जन्सीसाठी मी चार्जिंग ठेवेन. काय दाखवेल तसं तर रोड्स आर व्हेरी ब्युटिफुल, नो डाऊट. कर्व्स वगैरे सगळं मजबूत आहे. जस्ट आपल्याला आता राईड करायचं आहे तुंगनाथ. थार पुढे गेली आहे, थारमध्ये आपल्या दोन बॅग्स आहेत. चला नाही यार, मी बोलतो आहे गोप्रोमध्ये चार्जिंग नाही, बट स्टील यार इथले व्ह्यूज यार, म्हणजे पूर्ण लडाखवाले रोड्स आहेत यार असे. बघा इथे पण लँडस्लाईड झालेली काल, तर साफ केलं इथलं. ओ भाई 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 भाई, सी दिस मॅन, सी दिस. ओ भाई भाई भाई, मेस्मरायझिंग व्ह्यू आहे यार, मेस्मरायझिंग. आज मी माझ्या लाईफचा सर्वात बेस्ट म्हणजे रिअली जी गुड मॉर्निंग होते ना, तशी गुड मॉर्निंग झाली आज. आणि लिटरली भाई नेक्स्ट लेवल कॅचअप केलं आहे. आणि भाई असे कव्स आहेत ना एवढे सेक्सी भाई साहब, नेक्स्ट लेवल मजा येते चालवायला, म्हणजे नेक्स्ट लेवल. आणि आता लगेच पण बाईकचा थोडा हलका झाला आहे, एक बॅग हलकी झाली आहे पूर्ण, दोघांच्या बाईकची एक एक बॅग. तर नेक्स्ट टू नेक्स्ट लेवल मजा येते आता चालवायला फुल. म्हणजे कायच बोलू भाई, लगेच कमी झाल्यावर एका रायडरला समजेल. या विदाऊट आपण लगेच चालवतो तेव्हा कसे चालवतो बाईक. हाय टॉप बॉक्स आणि एक बॅग आहे रायनॉक्सची, बट स्टील कमी झाले तर खूप बरं वाटतं आता. तर बघू आजचा प्लॅन, तुंगनाथ ट्रॅक करून उतरायचा आणि बद्रीनाथ, इफ पॉसिबल बद्रीनाथ जाऊ आजच, नाहीतर मग उद्या बद्रीनाथला जाऊया. लेट्स सी थार बरोबर काय डिस्कस, जो थार जे चालवत आहे पंजाबचे आहेत ॲक्च्युली, ते एकटेच आले आहेत ॲक्च्युली. तर यस, बघूया आता काय सीन. चोपट्याला जायचं आता, चोपट्यावरून ट्रेक चालवणार. तुंगनाथचा बेस विलेज चोपटा आहे आणि तिथून 3-4 तासाचा ट्रेक आहे तुंगनाथ. सो तिथे पण स्नो वगैरे आहे, सो आम्हाला सगळे थर्मल वगैरे सगळं घेऊन जायचं, जायला लागणार तिथे. सो यस लेट सी. रुद्रप्रयाग इज 44 किलोमीटर फ्रॉम हिअर. आणि भाई रोडचे जे मजा येत आहेत ना यार, सिरियसली सांगतो, मी गोप्रो नाही चालू ठेवू शकत जास्त वेळ, कारण की पुढे काय शूट करायचं असेल तर ते मिस होऊन जाईल इफ काय असा सीन आला. म्हणून मी एकदम थोडीशी बॅटरी ठेवली आहे. आणि असे जे कव्स आहेत ना यार, नेक्स्ट लेवल. असं सापासारखे रस्ते आहेत फुल. व्हॉट अ व्ह्यू.
जब जहाँ कड़ी धूप मन मुझे श्रीनगर 5 किलोमीटर आहे इथून. तो वाला श्रीनगर नाही, हिमाचल वाला हा वेगळा, एक श्रीनगर करून गावाचं नाव आहे इथे, तो श्रीनगर आहे. नाहीतर भाई श्रीनगरचं पूर्ण लडाख बिदाखचं सर्किट नाही करत आपण. करू सूनच लवकरच. तर अजून इथून आहे तुंगनाथचा, तुंगनाथ 105 किलोमीटर आहे आणि 3.5-4 तास दाखवते अजून. तर लेट्स सी आता कुठे चालू आहे, एक दीड तास चालू आहे गाडी आणि मग लेट सी कुठे थांबायला भेटतं तिथे. ती दिसते लेफ्ट साईडचा. ओ भाई, एक नंबर. भाई यासाठी सांगतो, घरातून बाहेर निघत जावा, घरात बसून काय ना भेटणार. बी ए ट्रॅव्हलर गाईज, ट्रैवल करो बस लाइफ में, बाकी तो सब होते रहेगा, कितना काम करना है. और केदारनाथ 125 किलोमीटर, बद्रीनाथ 193 किलोमीटर. ओ भाई साहब, असे बोर्ड पासून एवढी पावर येते ना भाई, नेक्स्ट लेवल म्हणजे. हाँ, आपण पोहोचतो आपल्या डेस्टिनेशन पर्यंत, मागे थांबलेलो, इथे थांबलेलो मागे, ब्रेकफास्ट वगैरे केला हलका आणि फोन्स गोप्रो वगैरे सगळं चार्ज केलं आहे. आणि आता इथून एक रस्ता जातो बद्रीनाथला, एक रस्ता जातो केदारनाथला आणि तोच हाच रस्ता जातो तुंगनाथलासुद्धा. तर आम्ही आता तुंगनाथला चाललो आहे, बट तुंगनाथचे जे कपाट आहेत ते बंद झाले आहेत, बट आम्हाला बाहेरून असं दर्शन भेटेल ट्रेक करून गेल्यानंतर. तर आता तरी तो प्लॅन आहे की आज आपण जाणार आहे तुंगनाथकडे. थोडा लेफ्टमध्ये दबा उधर. तर आता आपण जाणार आहे तुंगनाथच्या इथे आणि देन वी विल गो फॉर बद्रीनाथ अँड देन वी विल गो फॉर केदारनाथ. सो असं काय प्लॅन आहे. आता अजून 71 किलोमीटर इथून रुद्रप्रयाग आणि 2 तास 23 मिनटं दाखवते, अरायविंग टाईम दाखवतो 3 वाजता. 3 तासाचा ट्रॅक तरी झाला वन साईड, तरी 6 वाजेल मला तरी वाटत नाही आज ट्रॅक पॉसिबल आहे आमचा तुंगनाथचा. रात्री स्टे करू, उद्या सकाळी तुंगनाथसाठी निघू आणि सेम डे आम्ही बद्रीनाथसाठी निघू, असा काहीतरी प्लॅन आहे आता. लेट सी, प्लॅनमध्ये खूप चेंज होत आहेत, बट येस लेट सी कसं काय होत आहे. भाऊ साहब, अनबिलिवेबल व्ह्यू आहे. आहा, अनबिलिवेबल यार, गोप्रो जस्टिफाय नाही करू शकत या व्ह्यूसाठी काहीच. तुम्हाला इथे यायला लागेल आणि रोड ट्रिप करायला लागेल या व्ह्यूसाठी. रोड ट्रिप भाई साहब यार, असे व्ह्यू बघितलेत ना. आता गोप्रोला आत्ताच चार्ज केला आहे, तर आत्ताच चालू केला मगाशी, त्या मंदिराच्या इथे गोप्रो स्विच ऑफ झालेला. तर देवीचं मंदिर होतं तिथे भाई साहब यार. रोड ट्रिप भाई नेक्स्ट लेवल. मुसाफिर यार ना घर हे बघला तर मी गेलो नाही, बट जेवढं पण व्ह्यूज व्हिडिओजमध्ये बघितलं असाच सिमिलर आहे लडाख पण. असाच सुंदर आहे, असाच पहाड वगैरे खूप व्हिडिओजमध्ये बघितलो लडाख भाई, असाच आहे काही लडाख पण. मी गेलो तर नाही, मला माझ्या डोळ्यातून तिकडे वरती एकदम स्नो कॅप माउंटन दिसतात एकदम टॉपला, गोप्रोमध्ये दिसणारच नाही अजिबात. आणि फर्स्ट टाइम मी असं स्नो बघतोय रिअलमध्ये, नॅचरल स्नो. तर यस, फर्स्ट टाइम स्नोमध्ये चाललो आपण आणि स्नोफॉल आहे केदारनाथमध्ये असं समजलं आहे आपल्याला. तुंगनाथमध्ये तर खूप जास्त स्नो आहे, केदारनाथपेक्षा जास्त. आणि बघू भाई बघू, अभी मजा आएगा ना बिडू. तर हा वाला रस्ता आहे चोपटाचा, तो सरळवाला रस्ता जातो केदारनाथला, हा वाला रस्ता जातो बद्रीनाथ आणि तुंगनाथ वाया उपमा ठेवून. तर हाच तो रस्ता आहे. येस नट्स को भाई साहब, खाली आहे ना, खाली एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर, एकदम क्रिस्टल क्लिअर.
तसा डिवाइड होतो रस्ता, एक केदारनाथसाठी रस्तो जातो, एक तुंगनाथ बद्रीनाथ त्या रस्त्यासाठी जातो. त्या रस्त्यावरती आलो आणि हा एवढा नॅरो रस्ता आहे ना, आणि एकदम अहो भाई हा व्ह्यू बघा भाई, तुम्ही हा व्ह्यू मिसच नाही करू शकत भाई. इथे थांबून एक फोटो तर बनतोच बनतो भाई, कांट मिस दिस व्ह्यू गाईज. ओ भाई स्पितीसारखा रोड आहे तुंगनाथच्या रस्त्यामध्ये, थोडा सारा ऑफ रोड पण आहे. सो गाईज बी अवे ऑफ दॅट. असुविधा के लिए खेद है, कृपया धीरे धीरे चले. ओके नॅरो रोड आहे भाई, धावत जाऊया सर, की समोरून जर टर्निंगला ब्लाइंड स्पॉटवरती जर कार किंवा कुठली गाडी आली देन इट विल बी व्हेरी डेंजरस. सो इट्स बेटर आपण स्लो जाऊया. वॉट अ व्ह्यू, सी दॅट व्ह्यू भाई साहब यार, पुरे पूर्ण ट्रिप मध्ये मला व्ह्यू आणि व्ह्यूज दिसतो यार. गाडी वॉश करायची होती यार. अजून चोपता आहे 26 किलोमीटर. चोपता इन द सेन्स तुंगनाथचा जो ट्रेक आहे त्याचा बेस व्हिलेजचं नाव चोपता आहे, आणि आपण तिथे चोपत्याला चाललो आता. आणि आता टाईम झाला आहे 2:38 आणि आपण पोहोचू आज पर गुगल मॅप 3:35 पर्यंत. मस्त फोटोज वगैरे काढतच चाललो आहे आम्ही. ते फोटोज वगैरे तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल, त्याचं नाव इंस्टाग्रामचं हँडल आहे चव्हाण चिन्मय, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही फॉलो करा मला तिथे. सगळे लाईव्ह अपडेट आपल्याला तिकडे भेटतात राईड वगैरेचे, तर डू फॉलो ऑन इंस्टाग्राम टू. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पूर्ण बघा एंडपर्यंत. आज आमचं तुंगनाथचं ट्रॅक होतो की नाही ते समजेल, आज होतो का उद्या होतो, कारण की आज आम्ही चढू बट उतरण्यापर्यंत तो सन सेट होऊन जाईल, आणि मग अंधारात उतरायचं म्हणजे थंडी एकदम नेक्स्ट लेवल. काल जिथे आम्ही टेंट लावून झोपलेलो तिथे रात्री 5 डिग्री गेलेला, मायनसमध्ये नाही पण 5 डिग्री गेलेला स्टील टेंटमध्ये. आणि बघू आता इथे चढवला चढू आम्ही, बट उतरताना का होईल समजणार नाही. लेट्स सी चमोली 75 किलोमीटर, तर इथून अजून आहे 24 किलोमीटर आहे तुंगनाथ. आणि इथे आम्ही एका कॅफेवरती थांबलो आहे, ब्लिस व्हाईट कॅफे. आणि थार दोन एक्सपल थारमध्ये आपल्या बॅग आहेत. तर येस बघूया इथे काय, नॉर्मलचं स्नॅक्स वगैरे खाऊया. टाईम झाला आहे 2:44. तर येस लेट्स सी, ए चल. तर गाइस सी दिस व्ह्यू, हा कॅफेवर कॅफेचाच व्ह्यू आहे. इथून वरती पूर्ण हे क्लाउड्स तुम्ही बघू शकता, आणि हा पूर्ण रोड जातो करवी रोड फुल असं सापासारखा. आणि इथे कॅफे, तर व्हॉट अ व्ह्यू मॅन, व्हॉट अ व्ह्यू. याच्यासाठी मी बोलतो तुम्ही निघत जावा घरातून बाहेर, बाहेर घरीत राहून असं व्ह्यू तुम्हाला अजिबात बघायला भेटणार नाही. जे आता माझ्या डोळ्यातून दिसतं जो व्ह्यू दिसतोय ना, तो कॅमेरा जस्टिस ना करू शकत. सो म्हणून सांगतो तुम्ही येत जावा, निघत जावा घरासमोर. हो भाई खूप बरं वाटतं. तुंगनाथ अजून 19 किलोमीटर. आणि आम्ही मागे थांबलेलो जिथे मी बोललो मी गोप्रो वगैरे चार्ज करायला लावला, तिथे आम्हाला तो जो ओनर होता शॉपचा तो बोलला तुंगनाथचा ट्रेक करायला तुम्हाला लागतील 3.5 ते 4 तास, डिपेंड तुम्ही कसे जात आहे. तर आम्ही बोललो सेम डे तर पॉसिबल नाही तुंगनाथचा ट्रेक, तर लेट इट बी आपण उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग करू. तर आता इथे परत कॅफेमध्ये थांबलेलो, त्याला विचारलं तर तो बोलला 3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि पूर्ण स्टीफ आहे. तर युजली जर तुम्ही फिट असाल तर 45 मिनिट्स बोलला तो लागेल, आयदर 1 ते 1.5 तास जास्तीत जास्त थांबत गेले तर. तर आता असा प्लॅन आहे, आता पटपट आम्ही तुंगनाथला बेस व्हिलेज चोपताला पोहोचू आणि तिकडून फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्टली जाऊ तुंगनाथचा ट्रेक करायला. तर जे थारमध्ये आहेत राजभाई नाव आहे त्यांचं राज, तर ते खच्चर वगैरे करणार आहेत आय गेस, पण आम्ही ट्रेकच करू. 3.5 किलोमीटर आहे अजून, 22 किलोमीटरचा करायचा आहे. तर लेट सी, येईपर्यंत अंधार नाही झाला पाहिजे फक्त, होप मी तेच करेन, बाकी काय नाही. तर चला आता फटफट जाऊन आम्ही चोपतामध्ये रूम बीम बघू काय असेल तर, आणि आजची नाईट आम्ही चोपताला थांबू. लेट सी कसं काय, ते आमच्याबरोबर थांबतायत का एक रूम घेऊ या दोन रूम घेऊ, लेट सी कसं काय होतं आहे. तर येस हॉटेल हिमालयन हेरिटेज, सी द रोड. आणि
रोड नॅरो आहे आणि आजूबाजूची सिनेरी बघा. असा एक स्टीप रोड आला तुंगातला वरती जायला आणि खाली तो चमोलीवाला रोड होता. तर लाईस ओ भाई सहा एकदम हळूहळू चाललो पण एवढी फुल वाईब घेऊन चाललो ना यार. नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल. बायकर बायकरला थम्सअप नक्की द्या. भेटत असेल तर दोघांचा कॉन्फिडन्स वाढवा एकामेकांनी. ओ माय गॉड. अनफॉर्च्युनेटली तिथे दर्जा कपाट बंद झाले 1 तारखेला आणि आजची काहीतरी 3 तारीख आहे इफ आय एम नॉट रॉंग. 3 या 2 तारीख यार लक्षातच नाही तर डेट काय. तर आपण फक्त कलश दर्शन घेऊन येऊया. आता इथे आलोच एवढ्या लांब तर वाय नॉट तुंगनाथ टू. सो तुंगनाथ तुंगनाथ प्लॅनमध्ये तसं नव्हतं आमच्या. केदारनाथ फर्स्ट होतं त्यांना आम्ही बद्रीनाथ किंवा हेसाठी जाणार होतो पण आता आपण लास्टला केदारनाथ जाणार. भाई सबसे एंड में केदारनाथ फुल मजे लेंगे केदारनाथ के. तोपर्यंत गर्दी पण कमी होईल केदारनाथची. आता एवढ्या गाड्या गेल्या आहेत ना केदारनाथला म्हणजे विचारू नका. सगळे टेंट लागले तुम्ही बघू शकता. टेंट इन द सेन्स असा टेंट सारखेच आहेत पण मोठे आहेत थोडे. अगस इथे हॉटेलचा स्टे मला तरी वाटत नाही आहे कुठे. अजून मी 7 किलोमीटर आहे तुंगनाथच्या पहिले आणि बघू शकता वरती आगेस वरती स्टे भेटेल आम्हाला हॉटेल वगैरेमध्ये. जर टेंटमध्ये जर राहायचं तर भाई आम्ही आमचा टेंट टाकून राहू ना. वाय टू वेस्ट मनी. बघा वरती पण टेंटच सिस्टम आहे इथे. आणि जसं जसं वरती येतो ना आता एवढी थंडी लागते ना आम्ही 20-30 स्पीडवर चालतो. पूर्ण हात वगैरे पूर्ण थंड पडून गेले. म्हणजे तुम्ही विचार करा वरती काय हालत होणार आहे आमची. रोडसाईड ना खूप जास्त डेंजरस आहेत यार. म्हणजे असं डिवायडर पण नाही काय का ठिकाणी आणि एकदम असं स्टिप टर्न आहे तिथे एकदम असं. आता एक टर्न गेला मागे भाईसाहेब काय टर्न होता तो. हो भाई एवढी थंडी लागते ना भाई सहा. मी स्पीडअप तर नाही करू शकत आता बिलकुल. खाली रस्ता भेटला तरी नाही करू शकत. फुल असे हात फ्रीज झालेत भाई पूर्ण फ्रीज झालेत हात. ग्लव्स असून सुद्धा का तरी ग्लव्सला मेश आहे बट स्टील ग्लव्स असून सुद्धा. हा बघा हा टर्न बघा असा असा ज्याच्यापेक्षा जास्त स्टीफ होता मागचा टर्न. अँड यू कॅन सी दिस सुयश येतो तिकडून मागे थार आहे. भाऊ साहब नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. हा नेक्स्ट लेवल एकदम नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे भाई. पूर्ण हात पाय सगळं फ्रीज झालं आहे माझ्या इथे. एवढं वरती चढतं अजून 1.5 किलोमीटर बाकी आहे. ओ फाय तुम्ही वरचा फॉग दिसत असेल तुम्हाला. ओ भाई साहब किती डिग्री आहे भाई साहब. काय हात फ्रीज झाले आहेत. ओ एम जी कांट इवन बिलीव. मुंगायला लागल्यात आता. नाही नाही त्यात आमच्या गाडीत दोघांच्या गाडीत फ्युल नाही. आम्ही मगाचपासून फ्युल पंप शोधतोय कुठेच भेटला नाही. फ्युल अप करायचं एक एक गाडी राहिली हार्डली ह्याच्यावरती किती चालू शकते हार्डली ह्याच्यावर. बघू काय सीन कुठे काय भेटेल. ब्लॅकमध्ये भेटेल तर बॅक ब्लॅकमधून फ्युल अप फ्युल टाकू 1-2 लिटर खाली जायपर्यंत. ब्लॅकमध्ये तर भेटेलच इथे नक्कीच. फायनली वी रीच तुंगनाथचा बेस विलेज. अँड यू कॅन सी दिस व्ह्यू मॅन यार. फक भाई साहब भाई साहब नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल भाई नेक्स्ट लेवल. बघूया तुंगनाथचा एक्सपिरियन्स कसा राहतो आपला. लेट सी सुयश आणि त्यांचा वेट करू आपण इथे. ओ एम जी. तर जस्ट आता तुंगनाथच्या बेस विलेजला पोचलो आम्ही आणि रूम शोधणं म्हणजे खूप टाईम गेला. इथे जसा ट्रेक चालू होतो इथे वरती आम्ही ही रूम घेतली. इथे बेसिकची रूम आहे. 2025 रेट चालू 1800 रूम डन केली आणि मी तुम्हाला समर व्ह्यू दाखवतो. आधी तो व्ह्यू बघा. तो समर व्ह्यू दिसतोय तुम्हाला भाई साहब. ओम एम जी.
एकदम 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 मेसमराइजिंग व्ह्यू आहे यार हा. सनसेट होतो आता. आता काय आज वरती जाणं पॉसिबल नाहीच आहे, कारण की तिथे वरतून चेकपोस्टपासूनच कोण सोडत नाही. तर लेट सी, बघू आता फटफट चेक इन वगैरे करू. चेक इन तर झालंच आहे, बॅग ठेवल्यात रूममध्ये, आणि मग उद्या तुंगनाथसाठी निघूया आपण. तर चला, व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असाच भेटू आपण पुढे के मुंबई टू केदारनाथ राईडचा. अजून आपला फायनल डेस्टिनेशन बाकी आहे, तर सपोर्ट करा. चला, पीस आउट. सो प्लीज सारा पकरा आहे. ओके, थँक्यू.